कोरोनाच्या साथीमुळे खेळाची मैदाने व्यायामाची ठिकाणे जॉगिंग पार्क आणि गार्डन बंद करण्यात आलेली आहे मात्र त्यामुळे प्रतिकारशक्ती कमकुवत होणे आणि खेळाडूंना सराव करण्यात मोठ्या अडचणींना सामना करावा लागतो आहे त्यामुळे लवकरात लवकर ही सर्व ठिकाणी सुरू करावीत या आशयाचे निवेदन विभागीय क्रीडा उपसंचालक उर्मिला मोराळे यांना क्रीडा भारती या संस्थेच्या वतीने देण्यात आलेत कोरोना या आजारात लसीकरण विलगीकरण मास्क सॅनिटायझर आणि उपचारांसह प्रतिकार शक्ती आणि सकारात्मक मानसिकतेची आवश्यकता असते खेळाची मैदाने व्यायामाची ठिकाणे जॉगिंग पार्क आणि गार्डन मध्ये शारीरिक अंतर ठेवून नाही या उलट पुरेसा व्यायाम आणि खेळामुळे नागरिकांची प्रतिकारशक्ती आणि सकारात्मक मानसिकता विकसित होण्यात मदत होईल त्याशिवाय आगामी काळात स्थानिक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार आहे त्यात सहभागी होऊन यश संपादन करण्याकरिता खेळाडूंना सराव सराव अत्यंत आहे हा नसेल तर ते अपेक्षित यश शकणार नाही त्यांची कित्येक वर्षाची मेहनत वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आज हजारो खेळाडू घरामध्ये बंद आहेत त्यांना सरावाची नित्यांत आवश्यकता आहे ही बाब लक्षात घेऊन ही सर्व ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांनी खेळाडूंसाठी सुरू करावी अशी मागणी क्रीडा भारतीतर्फे करण्यात आली आहे यावेळी क्रीडा भारतीचे अध्यक्ष पंकज भारसाकळे उपाध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार विजेचे संकर्षण जोशी आणि कोशाध्यक्ष विजय राठी यांची प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थिती होती